नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख व पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप यांनी आज जेजुरी शहराला भेट दिली, खंडोबा गडाची व कडे पठार गडाची पाहणी केली, तसेच पेशवे तलाव व होळकर तलावाचीही पाहणी केली। आमदार संजयजी जगताप यांच्या प्रयत्नातून जेजुरी शहराच्या सुमारे 200 कोटी रुपयाच्या विकास आराखड्याला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मान्यता दिल्याने त्या संदर्भात ही भेट असल्याचे जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी सांगितले। आज नेरा येथे घाट सर्वेक्षणासाठी जिल्हाधिकारी व आमदार यांनी अधिकाऱ्यांसमवेत भेट दिली। सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, विराज काकडे, दत्ता चव्हाण, अनिल चव्हाण, अभिभालेराव, प्रमोद काकडे सदर प्रसंगी हजर होते। शरद पवार 3.5 जिल्ह्याचे स्वामी, त्यांना मी मोठे मानत नाही, भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांची सोलापुरात टीका। विधानसभा अध्यक्षपदासाठी भोरचे आमदार संग्राम थोपटे शर्यतीत, पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाचीही चर्चा। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची तसेच विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे। आता राज्यपालांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विरोधकांची मागणी पूर्ण करण्याचा आग्रह धरला आहे। नवी मुंबई विमानतळ आणि मराठा आरक्षण आंदोलन व आंदोलक व ठाकरे सरकारवर हायकोर्टाचे फटकारे। सरकारला या गोष्टी थांबविता येत नसतील तर आम्ही आदेश देऊ, मुंबई हायकोर्टाने फटकारले। शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्याकडून पुरंदर तालुक्यातील बहिरवाडी गाव ग्रामीण संस्थेने 100% लसीकरण केल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्ष राजवर्धिनी संजयजी जगताप यांचे कौतुक करून संस्थेला शुभेच्छा दिल्या आहेत। फरार माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र भराटे यांच्या पत्नी संगीता रवींद्र भराटे हिला पुण्याच्या गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे। दहिसरला 3 अज्ञातांनी ज्वेलरचे दुकान लुटले, बेछूट गोळीबारात मालकाचा मृत्यू, ओम साईराज ज्वेलर्समधील घटना। मंत्री आदित्य ठाकरेंच्या बंगल्याबाहेर संभाजी ब्रिगेडचा राडा, बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना अटक। पायीवारी ही कोणत्याही परिस्थितीत होणारच, सविनय कायदेभंग काय असतो हे इंग्रजांनंतर या जुलमी सरकारला लवकरच दिसेल। सत्तेच्या नशेत गुंग झालेल्या सरकारने वारकऱ्यांच्या परंपरेला आणि भावनेला साप धुडकावले, त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी पुढील परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा तुषार भोसले यांनी दिला आहे। मुंबई विमानतळाची मालकी अदानी कुटुंबियांकडे कॅबिनेटची मंजुरी। खासदार सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस पुरंदरमध्ये उत्साहाने साजरा करण्यात आला। सासवड, जेजुरी, जवळ अर्जुन, वाल्हे व निरा येथे वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी व चष्मे वाटप, परिसराची स्वच्छता मोहीम व केक कापण्याचे कार्यक्रम संपन्न झाले। माळशिरस येथील गट नंबर 241 मधील 11 एकराचे खरेदी 2 व्यक्तींनी केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे। देवीदास एकनाथ महाले, शिवाजी जगन्नाथ महाले, रुपाली दशरथ महाले व तनुजा देवीदास महाले यांनी इसार पावती व खरेदी खत केले असून जमिनीचा ताबा असल्याचा दावा केला आहे। तर अभानिवृत्ती यादव यांनी आमचे खरेदी खत पहिले असून 7-12 व 8 अ आमच्या नावाची नोंद झाली आहे। उपविभागीय अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, अप्पर आयुक्त व महसूल मंत्री यांचेही निकाल आमच्या बाजूने असल्याचे अभानिवृत्ती यादव यांनी सांगितले। तसेच राहुल गायकवाड व ॲडव्होकेट शिवाजी कोलते यांनी या जागेसंबंधी आम्ही कोणताही व्यवहार केलेला नसून आमची नाहक बदनामी केल्याचा आरोप केला आहे। आबा यादव हे आमचे नातेवाईक असल्याचे ॲडव्होकेट शिवाजी कोलते यांनी सांगितले। पुरंदरमध्ये 22 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र परिंचे येथे दिनांक 30/6/2021 रोजी घेतलेल्या 36 अँटीजेन टेस्टपैकी वीर येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र माळशिरस येथे 11 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या।
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथे 15 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या, त्या सर्व व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र निरा येथे 25 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी 7 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मांडकी 6 निरा 1. ग्रामीण रुग्णालय सासवड येथे दिनांक 30/6/2021 रोजी घेतलेल्या 78 अँटीजन टेस्टपैकी 14 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सासवड 3, भिवडी 2, पारगाव 2, चांबळी 1, बोपगाव 2, जेजुरी 1, हरगुडे 3. पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.